संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा एकीकडे पेटलेला असताना दुसरीकडे हे आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती मात्र सातत्यानं ढासळते आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एका 7 वर्षाच्या चिमुरडीनं आपल्या वाढदिवसाचा सेलिब्रेशनचा खर्च बाजूला ठेवून आणि आपला वाढदिवस साजरा न करता मनोज जरांगे पाटील यांचं स्वास्थ्य आणखी व्यवस्थित व्हावं, त्यांची तब्येत चांगली राहावी आणि त्यांना हे आंदोलन यशस्वी करेपर्यंत बळ मिळावं यासाठी रुद्राभिषेक पूजा सुरू केलेली आहे. नाशिक रोड परिसरातल्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ही रुद्राभिषेक पूजा जी आहे ती सध्या सुरू आहे आणि या पूजेला सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, समन्वयक हे देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. 7 वर्षांच्या शिवन्या चिडे या चिमुरडीनं आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी, त्यांच्या प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी एकूणच या ठिकाणी पूजा अर्चना जी आहे ती सुरू केलेली आहे. त्यामुळे एकूणच राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना, अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळत असताना, दुसरीकडे मात्र जरांगे पाटील यांच्या स्वास्थ्यासाठी, त्यांची प्रकृती चांगली राहावी यासाठी आता देवाचा धावा देखील अनेक ठिकाणी केला जातोय. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.